होळी शिमगा या सणाचा इतिहास मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशिनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष आपली जीर्ण झालेली पाने टागून नवीन पाने धारण करत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमी पाच सहा दिवसात कुठे दिवस तर कुठे पाच दिवसही हा उत्सव साजरा केला जातो जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते पूजे पूजाविधी इतिहास महत्व आणि मान्यता काही वर्षांपूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चकोल्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पिटायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण वीस दिवस आधी चकोल्यांसाठी घरातली लहान मुले शेण गोळा करायची या चकोल्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी होईपर्यंत या चकोल्या खनखनीत वाळलेल्या असायच्या मग नारळाच्या दोरीत त्या या चकोल्या ओवून त्यांची माळ केली जायची एका माळेत साधारण वीस पंचवीस चकोल्या असायच्या आई बहिणींसोबत लहान मुले होळीची पूजा करायचे त्यावेळी मग या चकोल्यांच्या माळा होळीला टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी या जळलेल्या पण धग कायम असलेल्या चकोल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित केले जाते पूजेनंतर अर्ध्या तासाने एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ साबुदाना हळद मूग गुलाब नारळ इत्यादीची आहुती दिली जाते इत्यादींच्या आहुती दिल्यानंतर होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन के दहन केले जाते होलिका नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले केलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते

त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीच अन्य कोणाची पूजा करत नसे त्यामुळे हिरण्य कश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्यास आदेश दिला होलिकेस आगीत तसेच काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता मात्र भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद अग्नीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्म झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रगाथा पडला या आपण कथेमध्ये या माहितीमध्ये या होळीच्या शिमग्याच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं की होळी ही कशा पद्धतीनं अगोदर साजरी केली जात होती असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा